नमस्कार मी राजेश यावलकर लोकलाईव्हच्या लोकारोग्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत लोकारोग्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे आहार वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी या सगळ्या विषयांवरती संवाद साधतो आहे आणि त्यामध्ये आपण आज आमंत्रित केलेले डॉक्टर सतीश शिंदाडकरांना डॉक्टर सतीश शिंदाडकर एम डी आयुर्वेद आहेत आपल्याशी संवाद साधतात आहेत आतापर्यंत त्यांनी दिनचर्या कशी असावी याविषयी आपल्याशी बोललेत आज आपण या दिनचर्यामधला आहार आणि तो संध्याकाळचा आहार हा कसा असावा हे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने डॉक्टर सतीश शिंदाडकर यांचं आपल्या या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो सर कर। कर। नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब आपण आहाराविषयी बोलतात आता आपण दुपारचा आहार हा कसा असावा याविषयी सगळी सविस्तर माहिती आमच्या सगळ्या दर्शकांना दिली संध्याकाळचा रात्रीचा आहार हा कसा असावा रात्री जेवण कसं करावं केव्हा करावं याविषयी जरा सविस्तर आमच्या सर्व दर्शकांना सांगा मी आपल्याला सकाळच्या आहाराबद्दलची माहिती दिली आहे दुपारच्या नावने आणि रात्रीचा पण आहार हा शब्द पण आपल्या मते चुकीचा आहे माझ्या मते पूर्णतः चुकीचा आहे आयुर्वेदाच्या मते चुकीचा आहे स आहार हा सूर्योदयाच्या नंतर आणि सूर्यास्ताच्या अगोदर अशा दोन वेळेला आपण आहार घेतला गेला पाहिजे तर आज आपण सायंकाळच्या आहाराबद्दल बघूया सायंकाळचा आहार जो, जो आहे हा सकाळच्या आहारापेक्षा पचायला हलका असा असावा म्हणजेच त्यामध्ये आता जर असं तसा विचार केला तर आपल्या मराठी लोकांमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रात राहणाऱ्या रह सगळ्या बांधवांमध्ये संध्याकाळी खिचडी खाण्याची पद्धत आहे खूप म्हणजे आठवड्यातले चार दिवस पाच दिवस खिचडी खाल्ली जाते तर संध्याकाळच्या आहारामध्ये शक्यतो खिचडी टाळायला हवी ज्वारीची भाकर आहे किंवा भाकरीचे जे काही प्रकार असतील त्यामध्ये पोळी घेऊ शकतात भाजी घेऊ शकतात पण सकाळच्यापेक्षा संध्याकाळचा आहार हा हलका असायला हवा पचायला हलका असा आहार असावा डॉक्टर साहेब तुम्ही संध्याकाळचा आहार सांगितला म्हणजे मला तुम्ही करेक्ट केला रात्रीच्या वेळी संध्याकाळचा असावा किती वाजेला आपण केला पाहिजे आणि किती वाजेच्या आत आपल्याला संध्याकाळचं जेवण झालं पाहिजे साधारणतः सूर्यास्ताच्या अगोदर तो झाला पाहिजे साधारणतः सहा ते सातच्या दरम्याने आपण हा आहार घेतला पाहिजे हा आहार जो आहे यामध्ये काही पथ्य आहेत की आपण कसा घेतला पाहिजे सकाळच्या आहारामध्ये तुम्ही थोडंसं पचायला जड असणारे पदार्थ जरी घेतले जसे दुधाचे पदार्थ आहेत श्रीखंड असेल बासुंदी असेल किंवा अजून जे पण काही असतील गुलाबजाम वगैरे तर ते संध्याकाळच्या याच्यात नको सध्याची जीवनशैली बदललेली आहे खूप लोक सकाळी कुठेतरी कामावर असतात त्यामुळे ते थोडासाच आहार घेतात मात्र संध्याकाळी संध्याकाळी नवे रात्रीच तुम्ही सांगितल्या पद्धतीने रात्री घरी येतात आणि खूप प्रमाणामध्ये आहार घेतात हे पूर्णतः चुकीचं आहे अच्छा डॉक्टर साहेब तुम्ही जसं सांगितलं की हा आहार संध्याकाळी असावा संध्याकाळी सहा ते सातमध्ये जेवण आपण केलं साडेसातपर्यंत जेवण केलं पण त्यानंतर मग काहीच खाऊ नये नियम असा आहे की संध्याकाळचा आहार झाल्यानंतर तुम्ही अडीच ते तीन तासानंतर झोपू शकता कारण मी झोपेचंही सांगितलं किंवा आपण ज्यावेळेला झोपेचा विषय करू त्यावेळेला ते आपण सांगूच तर किमान तीन तास तुमचे झाले पाहिजे त्यानंतर तुम्ही झोप घेऊ शकता त्या दरम्यान आपण काहीच खाल्लेलं त्या दरम्यान आपण काहीच झोपण्याच्या अगोदर कमीत कमी तीन तास आधी आपण पोर्टामध्ये कोणत्याही प्रकारचे पदार्थ त्यात टाकता कामा नये असं निश्चित निश्चित पण आता काय खायचं तुम्ही सांगितलं खिचडी खाऊ नका बरोबर खिचडी तर रोजच खाल्ली जाते काही लोकांकडे तर त्याला बडाखाना म्हणतात तेही खाल्लं तर रात्रीच खाल्लं जातं बरोबर आणि प्रघात असा आहे की रात्रीच्या वेळेला फिरायला जायचं बाहेर जायचं कुठेतरी हॉटेलिंग करायचं आणि संध्याकाळच्या वेळेला आरामात रात्री घरून हॉटेलमधून परत यायचं असाही प्रघात आहे हो मग हा चुकीचाच आहे त्यामुळे संध्याकाळी हा आहार घरीच झाला पाहिजे काय खाल्लं पाहिजे साधारणतः भाजी पोळी भाजी भाकर ह्याच प्रकारचा आहार असला पाहिजे त्याच्यामध्ये गोड ज्याला आपण स्वीट डिश म्हणतो ती मुळीच नको ती सकाळच्या वेळेला असली तर दिवसभरात त्याचं पचन होतं पण संध्याकाळी जर असे पदार्थ आपण खाल्ले तर त्याचं पचन होत नाही आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात अच्छा मग आता काय खाऊ नये हे पण सांगा आम्ही हे सगळं ठीक आहे आम्ही भाकरी पोळी किंवा जे पचायला सोपं असेल ते आपण खाऊ बरोबर काय खाऊ नये हे सगळ्यात महत्वाचं आहे मी सांगितलंच की गोड असणारे जे पदार्थ हे दुधाचे पदार्थ विशेषतः आणि अतिसाखर असणारे पदार्थ हे आपण संध्याकाळी खायचे नाही पण दही दही एक महत्त्वाचं आहे की संध्याकाळच्या आहारामध्ये दही बिलकुल नको कारण दही आयुर्वेदानुसार नुसार निर्माण करणार आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्याधी निर्माण होतात कफाचे व्याधी निर्माण होतात मग त्यात सर्दी असेल कफ असेल खोकला असेल असे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या कफाचे व्याधी होतात दही खायचं नाही ताक खाल्लं चालेल ताक हे सुद्धा सकाळच्याच आहारामध्ये असावं सायंकाळच्या आहारामध्ये मुळीच दहा आणि दहीजन्य पदार्थ कोणते नसाय कढी चालू शकते गरम कढी अच्छा गरम कढी चालू शकते पण शक्यतो दही आणि ताक हे संध्याकाळच्या आहारात नको धन्यवाद डॉक्टर साहेब आपण संध्याकाळच्या आहाराविषयी या ठिकाणी बोललात आपण झोपेविषयी पुढच्या भागामध्ये आपल्याशी निश्चित संवाद साधणार मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने डॉक्टर सतीश सिंदाडकर यांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो मात्र आपण पाहत आह लोक लाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार